नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी संदीप खरजुले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये मोसंबीचे जे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे, जे बाजारभाव आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत तर बाजारभावाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडच्या बेलआयकनवर क्लिक करून सनी ऑल नोटिफिकेशनवर ठेवा जेणेकरून सनी असेच जे बाजारभावाचे अपडेट आहे ते रोज तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर आज जे दुपारनंतरचे पण मोसंबीचे बाजारभाव येणारे ज्या बाजार समितीचे बाजारभाव लवकर अपडेट होत असतात तर ते बाजारभाव मी तुम्हाला आता देत आहे तर चला बाजारभावाला सुरुवात करूया सर्वात प्रथम नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एक हजार पाचशे क्विंटलची व येते कमीत कमी दर चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारणचे थी, दर चालू होते ते चालू होते तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती कल्याण कल्याण बाजार समितीमध्ये आवक आलेली होती तीन क्विंटलची आणि येते कमीत कमी दर चालू होते तीन हजार रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारणचे दर चालू होते ते चालू होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती अमरावती अमरावती बाजार समितीमध्ये आवक आलेली होती पन्नास क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते तीन हजार पाचशे व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती पुणे मोशी पुणे मोशी बाजार समितीमध्ये आवक आलेली होती शेहेचाळीस क्विंटलची आणि येते कमीत कमी दर चालू होते दोन हजार रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती सांगली सांगली बाजार समितीमध्ये आवक आलेली होती चाळीस क्विंटलची आणि येते कमीत कमी दर चालू होते एक हजार पाचशे व जास्तीत जास्त दर चालू होते पाच हजार रुपये क्विंटल आणि सांगली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर चालू होते तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती बावीस क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते एक हजार पाचशे व जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल तर हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील मोसंबीचे बा